आणि एक महत्वाची बातमी, शरद पवार गट जरांगेंना बीड लोकसभेतून निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजप नेते आशिष देशमुख यांनी हा मोठा दावा केला आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत बीडच्या जागेसाठी पवार गट प्रयत्न करणार आहे. भाजपचे नेते आशिष देशमुखांचा हा मोठा दावा आपण बघतोय. मनोज जरांगे शरद पवार गटाशी संबंधित आहेत असे आरोप देखील आशिष देशमुख यांनी केलेले आहेत. काल तुम्ही बोलले की जरांगे पाटील यांची राजकीय महत्वाकांक्षा जी आहे ती वाढलेली आहे. अरे नक्कीच बघा, विविध पक्षांचे पदाधिकारी जरांगे नक्कीच राहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा असूच शकते आणि सातत्याने मागोमाग एकामागे एक त्यांनी उपोषण जाहीर केले, मग स्वतः सोडले आणि का परवाच्या दिवशी